जय हिंद मित्रमैत्रिणींनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लहान मुलांच्या वॅक्सिन संदर्भातली प्रगती कुठपर्यंत झाली आहे जगभरात काय सुरू आहे कारण अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा इथल्या सरकारने एक प्लॅन केलेला आहे की हिवाळ्याच्या आधी हायस्कूलच्या मुलांना वॅक्सिनेशन केलं जाईल कोविड नाईन्टीन साठी तर हे का आणि याच्या संदर्भात कुठल्या कुठल्या कंपनीजच्या व्हॅक्सिनचा काय प्रोग्रेस आहे जगातला काय डेटा आहे याचा थोडक्यात हा व्हिडिओ आहे मित्रांनो भारतात व्हॅक्सिन लहान मुलांना याच्याबद्दल काही चर्चा केली जात नाहीये काळजी करू नका लहान मुलांमध्ये कोविड नाईन्टीन हा जो आजार आहे हा अजिबात धोकादायक नाहीये अगदी मोजकी संख्या आहे लहान मुलांची बोटावर मोजण्या इतक्यासारखी जगात, जगात की जे दगावले आहेत ओव्हरऑल हा लहान मुलांचा आजार नाही परंतु तरी देखील हे वॅक्सिनेशनचे उद्योग का चालले आहेत ते समजून घ्या तर युकेचा एक डेटा तुम्हाला थोडक्यात सांगतो की सातशेच्या आसपास मुलं सिरियस झाले कोविड नाईन्टीनने आता कोविड नाईन्टीनने मरणारेच लाखाच्या वर आहेत आणि कित्येक लाख लोक इथे पॉझिटिव्ह झाले आजारी पडले आणि त्यात फक्त सात आठशे मुलं गंभीर झाले आणि मुलांमध्ये एक पी आय एम एस टी एस नावाचा कावासाकी सिंड्रोम सारखा एक प्रकार होतो तो कोविड नंतर होतो आणि काही मुलं कोविडने देखील आजारी पडतात तर हा, हा यासारखा कावासारखी साखी जो सिंड्रोम आहे याच्या शंभरापेक्षा कमी केसेस मध्ये डिटेक्ट झाल्या तर ही खूप मोठी समस्या नाहीये परंतु इस्रायलमध्ये इस्रायलच्या सरकारचे जर तुम्ही आकडे बघितले व्हॅक्सिनेशनचे तर त्यांचे एकशे सहा टक्के अॅडल्ट वैक्सीनेट झाले आहेत आता हे गमतशीर वाटतं ते आकडे बघून मलाही लोकांनी प्रश्न विचारले की हंड्रेड अँड सिक्स पर्सेंट कसं तर त्यांनी अडडल्ट झाल्यानंतर जे अॅडल्ट सोबतच जे चिल्ड्रन आहेत जे चौदा पंधरा सोळा वर्षाचे काही हायरिस्क मुलं आहेत असे सहाशे मुलं बारा ते सोळा वयोगटातले त्यांना देखील व्हॅक्सिन दिलाय आणि त्यामुळे त्यांचा आकडा हा हंड्रेड पर्सेंटच्या वर गेला आहे आणि या सहाशेमधल्या कुठल्याही मुलाला सिरियस साईड इफेक्ट झालेला नाही त्यांना सेफ असं हे वॅक्सिन आहे त्यामुळे त्यांची आता फेज टू ट्रायल साधारणतः या सहाशेच्या आकड्यामध्ये झालेली आहे आता फेज थ्री ट्रायलच्या संदर्भात या लशींचं मार्गक्रमण सुरू आहे तर याच्यात ऑक्सफर्ड वॅक्सिनने ट्रायल सुरू केलेली आहे त्यांनी आता रिक्रुटमेंट युकेमध्ये के सुरू केलेत यात ऑक्सफर्ड विद्यापीठ आस्ट्राजेनिका हे सहभागी आहेत आणि ते सहा ते सतरा वयोगटाच्या हो लोकांना मुलांना त्यांच्या पालकांना त्यांनी आव्हान केलंय की तुम्ही व्हॉलेटरीली या हे वॅक्सिन सेफ आहे अॅडल्टमध्ये पूर्ण इफेक्टिव्ह आणि सेफ प्रूव्ह झालेला आहे तर मुलांनी पुढे यावं असं त्यांनी आवाहन केलंय नोवा वॅक्स कंपनी सुद्धा यात बरीच अग्रेसर आहे आणि ते देखील त्यांची ट्रायल सुरू करणार आहेत नोवा वॅक्सचा अॅडल्ट वॅक्सिन हे चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के इफेक्टिव्ह आहे मॉडर्नाने डिसेंबरमध्ये अनाऊन्स केलं होतं आणि ते तीन हजार मुलांवर त्यांचे ट्रायल सुरू करतायत फायझर जे आहे त्यांनी ऑक्टोबरमध्येच अनाऊन्स केलं होतं आणि त्यांनी दोन हजार मुलं ऑलरेडी या ट्रायलमध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यांचे रिझल्ट अजून आलेले नाहीत पण कुठूनही मुलांना गंभीर काही साईड इफेक्ट झाल्याची अजून बातमी नाही विच इज अ गुड न्यूज आणि फायझर हे जे दोन हजार मुलं आहेत हे बारा ते पंधरा वयोगटाचे आहेत ते पाच ते अकरा गटात देखील फायझर ट्रायल सुरू करते आहे लवकरच तर हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा असेल पाच वर्षाच्या खाली कुठलीही कंपनी ट्रायल सुरू करण्याच्या भानगडीत पडत नाहीये त्यांना पाच वर्षाच्या खाली या मुलांना काही गरज आहे असं वाटत नाही हे ट्रान्समिट करतात याची देखील शक्यता नसते भारतात भारत बायोटेक जे आहे त्यांनी देखील गव्हर्नमेंटला परमिशन मागितली की त्यांनाही पाच ते अठरा वयोगटामध्ये हे ट्राय करायचं आहे मुलांमध्ये पण मला वाटतं गव्हर्नमेंटने त्यांना आधी अॅडल्टची जी ट्रायल आहे त्यांची फेज थ्रीचा डेटा सबमिट करा त्याचा आम्ही अभ्यास करू आणि नंतर हे बघू असं त्यांना मेसेज दिलेला दिसतोय तर हा झाला एक बॅकग्राऊंड ट्रायलशी संबंधित स्टेटस यात सगळ्यात महत्वाचा जो डेटा आहे तो इस्रायलमधला आहे की त्यांनी ऑलरेडी मुलांना समाजात लोकांना दिलं आहेत बारा ते सोळा वर्षाच्या आणि त्यातल्या कोणालाच साईड इफेक्ट मेजर झाले नाहीत त्यांचं म्हणणं आहे मायनर साईड इफेक्ट देखील मुलांमध्ये रेअर आहेत तर लहान मुलांना हे वॅक्सिन देण्यामागे कारण काय तर पहिली गोष्ट की काही लहान मुलं जे हाय रिस्क असतात त्यांना आजार गंभीर होऊ शकतो कावासारखी सिंड्रोम सारखे प्रकार होऊ शकतात याने त्यांचा बचाव होईल परंतु लहान मुलं प्रोटेक्ट झाले तर त्यांच्यामार्फत जे शाळेतून किंवा समाजात इतर ठिकाणहून ते घेऊन येतील त्यांच्यामार्फत इतरांना आजी आजोबांना आई वडिलांना हा ट्रान्समिट होणार नाही याचं ट्रान्समिशन खूप कमी होईल म्हणजे ही जी व्हायरसची चेन आहे ती ब्रेक करायला लॉंग टर्म हे ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असेल नाहीतर काय होईल की सगळे अडल्ट वॅक्सिनेट होतील परंतु लहान मुलांमध्ये हे व्हायरस त्यांच्याकडून शाळेमधून एकमेकाला जात राहतील आणि मग अशी एक वेळ येईल की त्याचं म्युटेशन होईल आणि त्याचा एखादा गंभीर असा व्हायरस तयार होईल की जो लहान मुलांना पण आजार करेल आणि परत तो अॅडल्टला येईल आणि अॅडल्टमध्ये तो सिरियस आजार करेल वेरियंट, वेरियंट। हे व्हेरियंटस देखील आपल्याला थांबवायचे असतील उदाहरणार्थ युके साऊथ आफ्रिका व्हेरियंट युरोपियन व्हेरियंट असे जे व्हेरियंट हे देखील आपल्याला कमी करायचे असेल तर लहान मुलांमध्ये व्हॅक्सिनेशन ही चांगली स्ट्रॅटेजी असेल म्हणूनच या सगळ्या ट्रायल्स चाललेल्या आहेत मित्रांनो तर हिवाळ्याच्या आधी आमच्याकडे इथे मध्ये मुलांना डोस मिळावेत असा सरकारचा एक प्रयत्न आहे त्यासाठी जी ट्रायल सुरू झाली आहे यातनं जर हे कोणाला साईड इफेक्ट नाहीयेत असं प्रूव्ह झालं तर एक इम्युनो ब्रिजिंग नावाचं प्रिन्सिपल असतं याच्यामध्ये मध्ये जर ते एफिकी एफिकसी त्याची प्रूव्ह झालेली असेल आणि मुलांमध्ये ते सेफ असेल आणि त्यांच्या ब्लड टेस्ट मध्ये जर इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स येत असेल म्हणजे अँटीबॉडी तयार होत आहेत आणि सेल पण त्यांच्या ऍक्टिव्हेट होत आहेत असं दिसलं तर ते मुलांना प्रत्यक्षात प्रोटेक्ट करतं की नाही याची वाट न बघता ते द्यायला सुरुवात करायची असं समजून की मध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे मुलांमध्ये देखील तसाच रिस्पॉन्स येतो आहे ते सेफ आहे कोणालाही मेजर साईड इफेक्ट नाहीये म्हणून हे कवर करण्यासाठी हा जो आ, इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे याला टॅकल करण्यासाठी इम्युनो ब्रिजिंग हे प्रिन्सिपल वापरून ते मुलांना देखील कव्हर करायची काही देशांमध्ये दे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये दे योजना आहे तर आय होप यू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल आता मात्र तुम्ही तुमच्या मुलांसाठी काळजी करू नका कारण मुलांना हा आजार सध्याच्या व्हायरसेस ज्या आहेत त्याच्याने गंभीर होत नाही आणि वॅक्सिन डेव्हलप झालं की ते आपल्या मुलांना देखील सगळ्यांना योग्य वेळेला मिळेलच आय होप यू अंडरस्टँड दिस टेक केअर बाय बाय